आता आम्ही असं म्हणायचं का की राज्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर चालू आहे. 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं आणि त्याचं कारण पवार साहेब होते हे नक्कीच कोणी नाकारू शकत नाही. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पडता है. आशिष शेलारांना गजनी पिक्चर आवडतो असं कळतंय, परंतु आशिष शेलारांना महाराष्ट्रामध्ये शिंदे गटांच्या आमदारांच्या माध्यमातून करण्यात येणारी गुंडगिरी ही दिसत नाही. आमदार संतोष बांगर खुलेआम गुंडगिरी करतात, लोकांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात, अधिकाऱ्यांना मारहाण करतात. आता आम्ही असं म्हणायचं का की राज्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर चालू आहे आणि गँग्स ऑफ वासेपूर असेल तर शिंदे सरकारच्या ह्या बेलगाम आमदारांना रोखण्यासाठी आशिष शेलारांच्या पक्षाकडे असलेलं गृह खात्याचा कसा उपयोग केला जाईल हे देखील आशिष शेलारांनी सांगितलं पाहिजे. 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं आणि त्याचं कारण पवार साहेब होते हे नक्कीच कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणूनच भाजपच्या लोकांना अजूनही त्या गोष्टीचं एवढं दुःख झालेलं आहे की पवार साहेबांवर खोटे नाटे आरोप करून कुठे ना कुठे पक्षाला राष्ट्रवादीला बदनाम करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने ठेवलेली आहे. परंतु आशिष शेलारजी, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है आणि हार के जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं. शरद पवार साहेब बाजीगर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा बाजीगर लोकांचा पक्ष आहे.